आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अच्छा असं झालंय. सॉरी मला कळलंच नाही. श्रावणी श्राऊ कोणाला तरी राग आलाय वाटत. ठीक आहे नाकावर राग दिसतोय तरी रागातही गोडच दिसतेस तू. हे बघ मी कान धरतो. श्राऊ नाही ना करणार मी त्यांचं कौतुक. प्लीज हे बघ जोपर्यंत तू माझ्याकडे बघणार नाही ना मी असेच कान धरून बसणार आहे. श्राऊ प्लीज एकदा माझ्यासाठी हस. प्लीज श्राऊ प्लीज हस ना माझ्यासाठी. आता सोडलंय ठीक आहे नेक्स्ट टाइम नाही. पण मला विचारायचं होतं की श्रेयस भाऊजींच अचानक डोकं का दुखत होत. म्हणजे ती तारा फक्त कांदा चिरत होती त्यात एवढं काय झालं. आराध्य वहिनीची आठवण आली असेल त्याला. तू काळजी करू नकोस आपण त्याला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे दाखवू. म्हणजे ही सोकळ आराध्या समोर असूनही श्रेयस भाऊजींना ताईची आठवण येते आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय. म्हणजे जर आपण खऱ्या आराध्याची आठवण जागी केली तर कदाचित ते या खोट्या आराध्याला नाकारतील. वाव मग या बावळ्यात ताराला या घरातून कायमच बाहेर काढणं माझ्यासाठी अगदीच सोपं होईल. अजूनही नाव आहे माझं. श्रावणी काय विचार करतेस. काय नाही ममा. आत येऊ का. विचारताय काय. या या. असं कसं. नाव इट्स नो मोर अ बॅचलर्स पॅड. लग्न झालंय आता तुमचं. वेल फार वेळ घेणार नाही आम्ही तुमचा. तुम्हा दोघांचं लग्न झालं आणि आमच्याकडून तुम्हाला काही गिफ्टच नाही दिला आम्ही. नो नो या लग्नात जे काही घडलं त्यामुळे यू नो हाऊ इट वॉज त्यामुळे राहून गेलं. सॉरी. दिस इज फॉर यू. थँक्यू मम्मा. उशिरा काय वेळेवर काय गिफ्ट केव्हाही दिलं तरी आवडतच ना. थँक्यू मम्मा. तुम्ही आमचं लग्न लावून दिलं तेच सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आमच्यासाठी. हो मम्मा. थँक्यू सो मच. येस डार्लिंग. अरे सुखीरा वेलकम सुनबाई. यु नो अक्षय या मुलीने तर आमचं मन जिंकलंय बघ. आता तूच या घरची खरी सून आहेस. हे घर तुझं आहे श्रावणी बेटा. आराध्याची काळजी करू नकोस. आय मीन तारा. त्या ताराचा फार विचार करू नकोस. आम्हाला माहिती ती तुला आवडत नाही. इट्स ओके. आपला श्रेयस बरा झाला ना की तिला ताबडतोब या घराबाहेर पाठवू. मग तू तुझं हे घर तुला हवं तसं सांभाळ. ओके. हो मम्मा. तुमचा आदर्श ठेवूनच मी हे घर सांभाळेन. पाहिलंस. थँक्यू बेबी. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं कसं अचानक तुझं डोकं दुखायला लागलं. मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना. पण काही नाही आता मी चेपून देते ना मग तुला बरं वाटेल. आता तर मला बरं वाटतंय. तू जवळ असलीस ना की मग मला बरंच वाटत. पण तू नसलीस ना की मग मी घाबरून जातो. मग मला खूप भीती वाटते. सोड ना आश्रय. नाही
अरे ते मी नाही सोडणार. अरे मी डोकं झेपून देते तुझं, तू सोड तर बरं. येऊ का? श्राऊ अगं ये ना, ये. हे घ्या भाऊजी, तुमच्यासाठी सूप आणलंय. तुम्हाला खूप आवडतं ना? आणि तुमचं डोकं दुखतंय आणि हे पिऊन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मुद्दा मांडलाय. पण भाऊजी, तुम्हाला असा अचानक त्रास का व्हायला लागला? असं काय बोलती? ए, तू असं का बघतेस तिच्याकडे? काही नाही भाऊजी, ते ऍक्च्युली मी बघत होते की माझी ताई किती बदलली आहे ना. नाही म्हणजे ती आधी किती वेगळी दिसायची आणि आता किती वेगळी दिसतीये. आधी कसे कपडे घालायची आणि आता हे असे कसे कपडे घालतीय ती. तुम्हाला ती नाही वाटत का बदललेली? सांगा ना भाऊजी. भाऊजी, तुम्हाला ताईची आणि तुमची पहिली भेट आठवते? हा हो. मग पहिली भेट विसरू शकत का कोणी? वा, आम्ही एका फुलांच्या दुकानात भेटलो होतो आणि मला ते सगळं आठवत आहे. तुला पण आठवत आहे ना? हो हो आठवत आहे. पण तुझा चेहरा बघून तर असं वाटत नाहीये की तुला आठवत आहे म्हणून. तुला का नाही आठवत आहे? किती स्पेशल असते पहिली भेट, ती तर आठवायलाच पाहिजे ना. अरे बाबा, मी 6 महिने घरी नव्हते की नाही, त्यामुळे मला नाही आठवते. एवढं काय त्यात? अरे तू तर मला काही पण सांगतेस, असं कसं होईल? 6 महिने इथे नसलीस तरी किती स्पेशल गोष्ट आहे. श्रेयस, मला तर वाटतं तुझं प्रेमच कमी झालंय माझ्यावरच. अरे तू अगं ताई, तू एवढी महत्वाची गोष्ट कशी काय विसरू शकतेस?